नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। बिहार निवडणुकीच्या वेळेस मी सकाळपासून चॅनेलवरती होतो, 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत। आणि या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते सकाळी 11 वाजेपर्यंत एकदम धुमाकूळ घालत होते। मोदींना हद्दपार केलं, मोदींच्या विचाराला हद्दपार केलं। बिहारची ज्यांना शून्य आहे तिथल्या बेरोजगारांनी मोदी साहेबांचं नेतृत्व नाकारलं आणि 11 नंतर जेव्हा हे रिझल्ट बदलायला लागले तसे हेही बदलायला लागले। 11:30 वाजता म्हणायला लागले की आम्ही आता विचार करायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे। आणि मी म्हटलं, अरे तुम्ही आता 4 वाजता म्हणाल की आता EVM घोटाळा आहे, आणि तसंच झालं। कारण ह्यांना कपडे नवीन शिवून बसले होते की दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचायचं हेच काम आहे, बिना सुपारीचं हे नाचत बसतात। आणि इतके नटून थटून हे सकाळी बसले होते, त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलायचं होतं, पण ते त्यांना जमलं नाही। बिहारच्या जनतेनं मोदी साहेबांच्या बाजूनं निकाल दिला आणि ह्यांना दिवाळी दिवशी शिमगा करायची पाळी आली, ह्यांना बोंब मारायला लागली।